नमस्कार, मी रामचंद्र शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे पेशंट आहेत ते वाढायला लागलेले आहेत. आपला सर्वांना माहीत आहे की दररोज 2,500 जवळजवळ पेशंट येतात. आम्ही साधारणतः 6 ते 7,000 लोकांच्या टेस्ट करतो, त्यामध्ये 34-35% जवळजवळ पॉझिटिव्ह येत असते, पॉझिटिव्हिटी येते. आणि यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन जो केलेला आहे तो कडक करण्याचा भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. पुढच्या कालावधीमध्ये दिनांक 4 मे 2021 ते 10 मे 2021 या कालावधीमध्ये 4 मेला सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 मेला रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 00 वाजेपर्यंत आपला हा लॉकडाऊनचा कालावधी राहणार आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विशेषतः दूध, भाजीपाला, फळे आणि किराणा हे जे आपण 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवले होते ते आता पूर्णपणे बंद राहणार आहेत. आणि या कालावधीमध्ये दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा माल विक्रेते हे आपल्या दुकानातून जशी नागरिकांची, ग्राहकांची मागणी असेल त्याप्रमाणे घरपोच सुविधा करू शकतात. मात्र घरपोच सुविधा ही फक्त 7 ते 11 या वेळेत राहणार आहे. ही घरपोच सुविधा करत असताना संबंधित दुकानदार अथवा विक्रेता यांनी नगरपालिका, नगरपंचायत हद्दीमध्ये मुख्याधिकारी चीफ ऑफिसर यांच्यामार्फत परवानगी घेतली पाहिजे. आणि ग्रामीण भागामध्ये संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडून आपल्या व्हेंडर किंवा आपला जो विक्रेता असेल त्यांनी आपल्या डिलिव्हरी बॉयची एक पास त्या ठिकाणी काढून घेतला पाहिजे. तो पास आजच आम्ही संबंधित तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यास सांगितलेला आहे. याचबरोबर जे होलसेल भाजी मंडई आहे ती फक्त साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद ग्राउंडवरती, त्यामध्ये फक्त त्या व्हेंडरना त्या ठिकाणी भाजी विकत घेता येईल. आणि ती भाजी विकत घेऊन, फळे भाजी विकत घेऊन ती आपल्या दुकानात नेऊन आपल्या दुकानामार्फत संबंधित डिलिव्हरी बॉयमार्फत घरपोच सुविधा द्यायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दुकान आपलं चालू ठेवायचं नाही. त्याचबरोबर हॉटेल्स आणि रस्त्यावरील विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांना आपला जो पदार्थ बनवलेला असेल तो पदार्थ घरपोच डिलिव्हरीद्वारे आपल्या डिलिव्हरी बॉयमार्फत घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध आहे. ती सकाळी 12 वाजलेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर बार, वाईन शॉप किंवा बिअर बार शॉपी यामधून जी होम डिलिव्हरी पूर्वीप्रमाणे जी चालू होती ती तशीच संध्याकाळी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत चालू राहणार आहे. कृषी बिबियाणं दुकाने अथवा खते अवजारे जे दुकानं आहेत त्याच्या वेळासुद्धा ह्या 7 ते 11 या वेळेत राहतील. शेतकरी त्या ठिकाणी त्या खरेदीला येऊ शकतात. मात्र या दुकानातून 5 वाजेपर्यंत डिलिव्हरी हे स्वतः त्या दुकानदारांनी द्यायचे आहे. पेपर डिलिव्हरी चालू राहणार आहे. अत्यावश्यक उद्योग जे आहेत ते चालू राहणार आहेत. पेट्रोल पंप, गॅस हे पूर्वीप्रमाणे चालू राहणार आहेत. मात्र गॅसच्या बाबतीत होम डिलिव्हरी फक्त उपलब्ध होणार आहे. गॅस एजन्सीनी तशा आपल्या होम डिलिव्हरीचे जे काही एजंट असतील किंवा जे पासेस असतील ते संबंधित डिलिव्हरी बॉयला दिले पाहिजेत आणि त्यांच्यामार्फत ही होम डिलिव्हरी द्यायची आहे. हायवेवरील ढाबे आणि हॉटेल्स हे चालू राहतील. मात्र त्यांना पार्सल सुविधा फक्त उपलब्ध करून देण्याची मुभा राहील. बँका आणि इतर शासकीय कार्यालय हे पूर्वीप्रमाणेच त्यांच्या ज्या पूर्वीचे आदेश आहेत त्याप्रमाणे चालू राहतील. मेडिकल सुविधा, संबंधित मेडिकल दुकान हे 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहील. मात्र हॉस्पिटल अटॅच जी दुकान आहेत ते मात्र 24 तास चालू राहतील. खाजगी प्रवासी वाहतूक पूर्वीप्रमाणे सूचना राहतील. हा जो आम्ही प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय विशेषतः
ह्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यातून कमीत कमी पेशंट्स या ठिकाणी यावे किंवा कोविडचा प्रसार कमी व्हावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून घेतलेला आहे। तर आजच आम्ही संबंधित तहसीलदार, मुख्य अधिकारी नगरपंचायत नगरपरिषद, संबंधित आमचे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत हा आम्ही बैठक घेऊन सर्वांना ह्या सूचना दिलेल्या आहेत। माझं सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती राहणार आहे, आपण या लॉकडाऊनचा निश्चितपणे पालन कराल आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला या कोविडच्या संदर्भात कमीत कमी प्रादुर्भाव होईल या संदर्भात आपल्याला काळजी करणं गरजेचं आहे। धन्यवाद।